स्वच्छ भारत अभियान आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाचं औचित्य साधत औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीचा कार्यक्षेत्रातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाटोदा स्थानिक स्वराज्य संस्थेनं प्लास्टिक खरेदी केंद्र सुरू केलं आहे कार्यक्षेत्रातल्या वाढत्या प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे स्थानिकांकडून ग्रामपंचायत पंधरा रुपये प्रति किलो दरानं हे प्लास्टिक खरेदी करत आहे खरेदी केलेलं प्लास्टिक सध्या ग्रामपंचायतीच्या गोदामामध्ये साठवलं जात असून प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्याला पुनर्वापरात आणणाऱ्या कंपन्यांशी हे प्लास्टिक विकण्याबाबत लवकरच करार करण्यात येणार आहे गावाला प्लास्टिक मुक्त करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचं उपसरपंच कपिलेंद्र पेरे यांनी सांगितलं कचऱ्यात जाणाऱ्या प्लास्टिकपासून दोन पैसे मिळत आहेत तसंच गावसुद्धा स्वच्छ राहते अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे लहान मुलांमध्ये सुद्धा प्लास्टिकबाबत जनजागृती व्हावी आणि स्वच्छतेची संस्कृती रुजावी याकरता त्यांच्याकडूनही या केंद्रावर प्लास्टिक विकत घेतलं जात आहे